सजग नागरिक टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. येरवडातील नमरा मस्जिद शेजारील जागा मुस्लिम कब्रस्तानची की मनपाची की मालकी हक्काची? जर जागा मुस्लिम कब्रस्तानची असेल तर ट्रस्टींनी ताबा का सोडला? जागा ट्रस्टची व मनपाची अधिकार बलत्याचेच का? काय आहे या मागील राजकारण? आमच्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते एजाज खान. तर जाणून घेऊया एजाज खान यांच्या तोंडून. एजाज खान सर, तर वादग्रस्त जमिनी संदर्भात थोडक्यात माहिती द्या. ज्या दिवसापासून जय जवान नगर सर्वे नंबर 14 जय जवान नगर येरवडा येथे मस्जिद नमरा आणि शेजारील एक घर त्यांच्या दोघांच्या मध्ये महापालिकेची सामायिक एक बोळ होती. 6 फूट बाय अंदाजे 60 फूट एवढी लांबीची ती बोळ होती. त्याच्यावर सदरील व्यक्तीनं अतिक्रमण केलं आहे हे मी महापालिका येरवडाकडे धानुरी क्षेत्रीय कार्यालय त्यांच्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे की सदरील व्यक्तीनं महापालिकेच्या बोळीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. त्या संदर्भात महापालिकेतर्फे सदरील व्यक्ती 6 वेळा नोटीस देण्यात आलेली आहे. तरी सुद्धा त्याचं बांधकाम चालूच होतं आणि महापालिकेने त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. मी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. येरवडाकडे धानुरी क्षेत्रीय कार्यालय महापालिका परिमंडळ क्रमांक 1 उपायुक्त यांना मी वारंवार जाऊन भेटत आलो आहे की सदरील जागेवर अतिक्रमण होत आहे आणि आपल्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत त्याच्याकडे कानाडोळा केला जात आहे आणि त्याचं ते कुठल्याच प्रकारे त्याच्यावर कारवाई करण्यास ते कशाची त्यांना भीती आहे हे अजून मला कळलेलं नाहीये. त्याला ह्या प्रकरणात जवळपास 1 वर्ष होत आलेलं आहे. मी त्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे पण महापालिका त्याच्यावर कानाडोळा करून त्याच्यावर कुठलाच ऍक्शन घेण्यास तयार नाहीये. जर पुणे मनपातर्फे काहीच कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे? याच्यानंतर माझं पाऊल हेच की महापालिकेने जर हे याच्यावर कारवाई केली नाही तर ह्याच्यामध्ये माझ्या मते ह्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोटाळा दिसतोय की जेणेकरून उपायुक्त माननीय उपायुक्त तत्कालीन सौरवराव यांनी 3 आदेश येरवडा क्षेत्रीय कार्यालय उपायुक्तांना दिले आहे की सदरील कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर. पहिले दिले Z+ आदेश, त्याच्यानंतर अतितोरीय महत्वाचे, त्याच्यानंतर परत अतितोरीय महत्वाचे त्यांनी तत्कालीन आयुक्त सौरवराव यांनी दिले होते. त्याच्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर आताचे जे आयुक्त आहेत श्री शेखर गायकवाड साहेब यांनी त्यांना पत्रव्यवहारद्वारे 4th वेळेस त्यांनी पत्रव्यवहारद्वारे कळविले आहे त्यांना उपायुक्तांना परिमंडळ क्रमांक 1 की सदरील विषय लवकरात लवकर तडीस न्यावे. त्याच्यासाठी 2 ते 3 दिवसात त्यांनी सांगितलं होतं. आज तक त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाहीये. मी वारंवार तिकडे जाऊन बोलतो, मी त्यांना प्रश्न विचारतो म्हणून ते मला म्हणतात की तू जास्त बोलतो हे करतो. म्हणून त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की हा दबाव आणतो हे करतो. मला त्याच्याबद्दल वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केल्यात. मी साहेब ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या, अतिक्रमणाविषयी तुम्ही हे करा. पण ते अजूनही त्याच्यावर काही कारवाई करायला तयार नाही. उपायुक्तांना मी भेटलो असता उपायुक्तांनी सांगितलं तू आयुक्तांकडे गेला होतास. मी म्हणलो हो गेलो होतो आयुक्त कार्यालयातच. त्यांनी सांगितलं अरे तू आयुक्तापर्यंत पण आलास का? म्हणलो हो, तुम्ही ऐकत नाही म्हणून मी आयुक्तांकडे आलोय. म्हणून तुम्ही याच्यावर एक चर्चा करा आणि ह्याचा योग्य तो निर्णय लावा. जर कारवाई झाली नाही तर तुम्ही काय करणार? जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा इशारा देऊ. मी तक्रारीत तसं नमूदही केलेलं आहे की आम्ही आंदोलन करू. पाहत रहा मझहर खान सोबत सजग नागरिक टाइम्स.